राज्यातील अनेक गावात दुष्काळी स्थिती आहे. अशातच आता शहरांमध्येही पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईसह अन्य विभागातील धरण साठा तळाला गेलाय. संपूर्ण राज्यात केवळ 18% इतकाच धरण साठा शिल्लक आहे, तर मुंबईतील धरणात यंदा फक्त 22% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 17% कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर पाण्याचा गैरवापर टाळावा, तसंच पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर जलसंपदा विभागानं जारी केलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यामधील बऱ्याच धरणांनी तळ गाठलंय. बघूयात कुठल्या विभागात किती टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुण्यामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईमध्ये 22% पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबादमध्ये फक्त 5% पाणीसाठा शिल्लक आहे. तर नागपूरमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये 17% पाणीसाठा शिल्लक आहे.